तुमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तूर्त धन्यवाद. आणि महत्त्वाच्या बातमीसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे आणखीन एक महत्त्वाची बातमी खरं तर आपण बघणार आहोत, ती बघूयात. संवेदना आणि बुद्धी माणसाला पशूंपेक्षा वेगळं ठरवते, पण माणसातली हीच संवेदना संपते आणि त्याची जागा क्रौर्य घेतं तेव्हा माणुसकी थिजून जाते. इंदापूरमध्ये बैलाची हत्या करणारे क्रूर हात न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर उघडकीस आले. बघूयात मन सुन्न करणारा आमचा हा रिपोर्ट. जीवाला चिरडणाऱ्या या लोखंडाच्या जेसीबीला काळीज आणि मेंदू काहीच नाही, पण ती चालवणाऱ्या माणूस नावाच्या पशूचं लोखंडाचं काळीज आणि डोक्यातल्या मेंदूतली ही क्रूरता दर्शवणारी ही दृश्य आपल्याच महाराष्ट्रातली. एका मुक्या जीवाचा आक्रोश आक्रंदणारी, शेतकऱ्यासाठी ज्यानं काळ्या मातीत घाम गाळला त्यालाच असं चिरडून मारण्याचं हे क्रौर्य पाहून महाराष्ट्राचं काळीज थिजून टाकणारी. लोकमतनं हे क्रौर्य महाराष्ट्राला दाखवलं आणि अखेर या नराधमांचा शोध लागला. गोट्या उर्फ रोहित शिवाजी आटोळे राहणार उंधवडी याने त्याच्याकडील जेसीबीने सदर हा जो बैल आहे याला त्या जेसीबीच्या बकेटने मारून टाकलेला आहे आणि त्याला गावातीलच जो मंदिर आहे त्या मंदिराच्या मागे त्या लोकांनी पुरलेला आहे. आणि ही जी घटना आहे या घटनेचा व्हिडिओ त्याच गावातील इसम भाऊसाहेब अण्णा खारतोडे याने हा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे. या प्रकरणी या दोन्ही लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अधिक चौकशी चालू आहे. बैल पिसाळला अशा सबबीखाली त्याची निर्घृण हत्या करणाऱ्यांनी बैलावर वैद्यकीय उपचार का केले नाहीत, बैलानं किती जणांना इजा पोहोचवली हे सवाल आहेतच, पण मालक आहोत म्हणून मुक्या जीवाला ठेचून मारण्याची माणुसकीला काळीमा फासणारी मानसिकता येते कुठून हा खरा सवाल आहे. न्यूज 18 लोकमतनं हेच सवाल उपस्थित करत याचा पाठपुरावा केला, प्रकरण लावून धरलं. मुख्य म्हणजे वैद्यकीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्या संदर्भात अधिकपणे विस्ताराने जे सांगितलं गेलं ते असं आहे की त्यावर उपाययोजना आहेत ना, की माणूस जरी पिसाळला म्हणून काही माणसाला मारून टाकत नाहीत ना. इतका चांगला उमदा तगडा बैल जातिवंत बैल दिसतोय आणि त्याला अशा पद्धतीने हृदयशून्य पद्धतीने त्याला इतक्या वाईट पद्धतीने मारणं हे काय माणुसकीचं लक्षण अजिबात नाही आहे. शेतकऱ्याच्या काळजाचा तुकडा असलेला बैल जीवानिशी गेला, ज्यानं घास भरवावा त्यानंच घात केला, त्या मुक्या जीवाच्या आक्रोशाचंही थ्रील अनुभवणाऱ्या क्रूर माणसांमधल्या रानटी विकृतीला कायद्यानं वेसण घालायलाच हवी. मधुकर गलांडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, इंदापूर.